नमस्कार, मी प्रियंका प्रधान, एडीएन बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेचा भाजपा कार्यकर्त्यांना चकवा. औरंगाबादेत भाजपा कार्यकर्त्यांनी रेल्वेचा सत्कार करून केले रवाना. केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची वेरूळ येथे भेट. ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी श्री श्री 108 महामंडळेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची घेतली भेट. पोलीस दलात मनुष्यबळ कमी तरी कामगिरी जोरात. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. हर घर दस्तक उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या आशा सेविका हक्काच्या भत्त्यापासून वंचित. मनपा प्रशासनाकडे केले निवेदन सादर. आता सविस्तर बातम्या. नव्याने सुरू केलेल्या रेल्वेमुळे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सत्काराचे आयोजन औरंगाबाद येथील भाजपा कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र दानवेंनी इकडे येण्याऐवजी घरी जाणे पसंत केल्यामुळे येथील कार्यकर्त्यांना हारतुरे रेल्वेला घालून रिकाम्या हाताने परतावे लागल्याची घटना रविवारी घडली. नव्याने सुरू केलेल्या रेल्वेत जालना येथून बसून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे औरंगाबादला येणार होते. या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र रेल्वेमंत्र्यांनी औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांना चकवा देत सत्कार घेण्याऐवजी जालन्यातच त्यांच्या घरी जाणं पसंत केलं. इकडे रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेमध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकावर भाजपाचे शहर जिल्हा कार्यकारिणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. तासभर त्यांनी केंद्रीय मंत्री येण्याची वाट देखील बघितली. तासाभरानंतर नव्याने सुरू केलेली रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दाखल झाली. मात्र या रेल्वेमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे औरंगाबादेत आलेच नाही. त्यामुळे औरंगाबादेतील रेल्वे स्थानकावर जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी आणलेले हार तुरे त्या रेल्वेलाच अर्पण केले आणि नव्याने सुरू झालेल्या या रेल्वेचा आज प्रतिकात्मक सत्कार करून हिरवी झेंडी दाखवत रेल्वेला पुढे रवाना करण्यात आलं. त्यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाच्या केंद्रात घेतलेल्या विविध निर्णयाबाबत गुणगान गाऊन आयोजित केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या न झालेल्या सत्कार समारंभावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपाचे बसवराज मंगरुळे, विजय अवताडे यांच्यासह औरंगाबाद शहर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थिती होती. जालन्यावरनं आज दोन रेल्वेचं झेंडी दाखवून उद्घाटन झालेलं आहे. एक किसान रेल्वे आणि एक नांदेड हडपसर म्हणजे जालना आणि संभाजीनगर मार्गे ह्या दोन रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे. मी आत्ता जस्ट सांगितल्याप्रमाणे की करोना काळात खरं म्हणजे लोकांचं आरोग्य सांभाळणं हे प्रायोरिटी आहे, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांचं आरोग्य तर सांभाळत आहेत पण विकास कामाला कुठं खीळ बसू देत नाही आहेत. हे खरं म्हणजे अद्भुत गोष्ट आहे. किसानासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी रेल्वे ह्याचं ह्या संकल्प का आहे, कारण शेतकरी जो माल इथं उत्पादन करतो मराठवाड्यात विशेषतः त्याची किंमत समजा 5 रुपये आहे तर मुंबईला मुंबई पुण्या ठिकाणी त्याची किंमत लोकांना 50-60 रुपयेपर्यंत मिळते ती, आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी हा किसान रेल्वेचा उपक्रम माननीय दानवेसाहेब आमचे रेल्वे मंत्री मराठवाड्याचे नेते शेतकऱ्याचे नेते यांनी हा हे मनावर घेऊन ताबडतोब हे कार्यान्वित करून आज हे दोन्ही रेल्वे त्यांनी दोन्ही रेल्वेचा शुभारंभ केला. जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेबजी पाटील दानवेसाहेब यांच्या शुभ हस्ते दोन ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून त्या ठिकाणी त्या दोन्ही ट्रेन रवाना झालेल्या आहे. सर्वप्रथम मी आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेसाहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना मी शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थाने मराठवाड्यासाठी संभाजीनगरसाठी जी ट्रेन आपण जी चालू केलेली आहे, सर्वप्रथम जी किसान रेल जी चालू झाली त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पिकाला जो खऱ्या भाव मिळणार आहे तो
पुणे असेल, मुंबई असेल, आसाम असेल, दुसऱ्या राज्यामध्ये आता मराठवाड्याचा शेती फळबाग पालेभाज्या या जाऊ शकतात. सध्या सुरू असलेल्या संपामुळे औरंगाबाद डेपोतून एसटी महामंडळाला काही बसेस पुणे नाशिकसह काही तालुक्यांसाठी सोडल्या जात आहे. याबाबत वाहतूक निरीक्षक संतोष नजन यांनी एडीएनसोबत बोलताना माहिती दिली. प्रवाशांच्या सोयीसाठी सेवेसाठी महामंडळाच्या वतीनं पुणे रोज या ठिकाणाहून 21 ते 22 बसेस रोजच्या सोडल्या जातात. तसेच नाशिकसाठी रोज 7 बसेस सोडल्या जातात. तसेच नाशिक विभागातून नाशिक डेपोतून रोजच्या 2 शिवशाही रोज येतात. तसेच ह्या आगारामधून वैजापूर आपलं सॉरी सिल्लोड कन्नड आणि पैठणसाठी रोज बसेस सोडल्या जातात. सध्या बाकीच्या ठिकाणासाठी तर जळगाव डेपोतून शिवशाही बस 2 शिवशाही बस येतात. बाकी सध्या अजून दुसऱ्या ठिकाणची वाहतूक चालू झालेली नाही. जसे चालक वाहक उपलब्ध होतात तशाप्रमाणे वाहतूक करण्यात येते. केंद्रीय आणि राज्य हज कमिटीकडून हज यात्रेची तयारी सुरू असून ओमिक्रॉनच्या सावटामुळे हज यात्रेकरूच्या संख्येत घट दिसून आली. हज यात्रेबाबत मौलाना नसीम मिफ्ताही यांनी एडीएनशी बोलताना माहिती दिली. 2022 के ऐलान से तमाम आजिमी ने हज के अंदर एक खुशी की लहर दौड़ गई थी कि चलिए इस साल इंशाल्लाह हज बैतुल्ला की सआदत से हम किनार होंगे, क्योंकि हज इस्लाम का सबसे अजीम शान चौथा रुकन है. हमने दरख्वास्तें सेंट्रल हज कमेटी और महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के हुक्म के मुताबिक ऑनलाइन जमा की और तैयार की और भिजवाया, तो औरंगाबाद में अब तक सिर्फ 400 दरख्वास्तें मौसूल हैं. हज बैतुल्ला इस साल हो जाएगा और अब भी उम्मीद है, लेकिन परसों अचानक इस बीमारी की कोई नई शक्ल ने फिर करवट ली है और यूरोपीय ममालिक को और हमारे देश और मुल्क को भी मुतासिर किया है. तो सऊदी अरब में भी खाने काबा में डिस्टेंस के साथ नमाज़ें पढ़ने के अहकाम जारी हुए हैं और तमाम एहतियाती तदाबीर जो कोरोना वायरस के बचने के सिलसिले में थी उसको इख्तियार करने का हुक्म जारी किया गया है. तो अलबत्ता ये ज़रूर है कि अभी उम्मीद बाकी है. दुआ फरमाए कि अल्लाह ताला इस साल कम से कम हज बैतुल्ला तमाम दुनिया के लोगों को नसीब हो और ख़ास तौर से हमारे मुल्क हिंदुस्तान वालों को नसीब हो. 8 जनवरी को सेंट्रल हज कमेटी ऑफ इंडिया और महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के तरफ से ऑल इंडिया ट्रेनर्स की ट्रेनिंग का भी एहतमाम किया गया 2 रोज़ा 8 और 9 जनवरी को. अगर ये बीमारी अचानक कोई ज़्यादती नहीं इख्तियार करती है तो ये प्रोग्राम अपने वक्त पर और अपने तारीखों में होगा और मुझे भी उन ट्रेनर्स को ट्रेनिंग देने के लिए वहाँ याद किया गया है. दुआ फरमाइए कि अल्लाह ताला हमारे तमाम आजिमीन हज बैतुल्ला की तमन्नाओं को पूरा फरमाए और इस साल आफियत के साथ हज बैतुल्ला हो और इस बीमारी से पूरी दुनिया इंसानियत को अल्लाह महफूज फरमाए और ख़ास तौर से हमारे मुल्क को महफूज फरमाए. एका युवकाने निराशेपोटी मित्राला आत्महत्या करणार असल्याचे सांगून मागील 2 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. 2 दिवसांपासून अग्निशामक दलाच्या मार्फत त्याचा शोध घेण्यात येत आहे. 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेला सिटी चौक येथील रहिवासी कुणाल देहाडे वय 18 वर्ष याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याच्या एका मित्राला फोन करून तो आत्महत्या करणार असल्याचं त्यानं सांगितलं. तेव्हापासून तो अद्यापही मिळून आलेला नाही. बेपत्ता तरुण हर्सुल तलावात पोहोचला असल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. त्यांनी तलावाबाहेर बेपत्ता तरुणाची चप्पल आणि दुसरी चप्पल तलावात तरंगताना दिसली. त्यानंतर अग्निशमन दलाला फोन करून त्याचा शोध सुरू केला. मात्र काल दिवसभर आणि आजही सायंकाळपर्यंत पाहिल्यानंतरही त्याचा मृतदेह मात्र सापडलेला नाहीये. तलाव परिसरामध्ये संरक्षक भिंत किंवा तार कंपाऊंड लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांच्या मार्फत
तैयब पटेल यांनी एडियन सोबत बोलताना केली आहे। दो दिन से अग्निशामक दल के लोग यहाँ पर परेशान है, क्योंकि एक यहाँ पर ऐसा पता चला कि एक बच्चे ने सुसाइड करा है, तो उनके घर वाले और उनके जो रिश्तेदार है दो दिन से यहाँ पर तालाब के ऊपर भूखे प्यासे बैठे हुए हैं। महानगर पालिका के कुछ ये गलत रवैये की वजह से यहाँ पर जो तार कंपाउंड होना, वो तार कंपाउंड आज तक नहीं हुआ। इस वजह से यह हरसूल का तालाब एक सुसाइड पॉइंट बना हुआ है। पहले जो है कलेक्टर साहब ने और माननीय कमिश्नर साहब ने जो है तार कंपाउंड करने का जो हमको आश्वासन दिया था, लेकिन दोनों साइड से एक 20-25 फीट के जो है टुकड़े का काम कर दिया और बाकी का बीच का ओपन छोड़ दिए। लेकिन अगर यहाँ पर पानबुड़ी का इंतजाम नहीं है, जो है आज ये अग्निशामक दल के जो लोग है भूखे प्यासे दो दिन से तालाब के अंदर काम कर रहे, लेकिन उनके पास जो औजार होना चाहिए वो ना होने की वजह से भी यहाँ पर दिक्कत आती। महानगर पालिका कमिश्नर साहब से एक विनंती है कि ये जो है तालाब के ऊपर का कंपाउंड और लाइट की सोय यहाँ पर जल्द से जल्द करे। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली। रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भारतीय दलित पॅंथरच्या वतीने आगामी काळात विविध विषयांवर आंदोलन उभारण्यात येणार आहे त्याबाबत चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याबाबत यांनी बेघरांना घरे देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय दलित पॅंथर आंदोलन उभारणार आहे। याबाबत ॲडव्होकेट रमेश खंडागळे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी सुभाष ठोकळ, अशोक श्रीखंडे, भगवान बनकर, सिद्धार्थ ठोकळ, अनिल कोतकर, दिनकर मगर, संभाजी साबळे, सुभाष मोरे, सुभाष गायकवाड, अशोक चौतमल, विजय जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। भारतीय दलित पॅंथरच्या पुढील नियोजनाबाबत ॲडव्होकेट रमेश खंडागळे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। खाजगीकरण, राखीव जागा, गायरान जमीन, दलित विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, हे अत्यंत ज्वलंत प्रश्नावर ही मीटिंग विचार करते आहे। आणि जेव्हापासून 2014 पासून जेव्हा हे BJP शासन सत्तेवर राहिले तेव्हापासून अन्याय अत्याचारानं मोठी उचल खाल्ली आहे। गावागावामध्ये, शहराशहरामध्ये दलित आणि आदिवासींवर आणि अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत, अत्याचार वाढले आहेत। ह्या अत्याचाराचा मुकाबला कसा करता येईल? संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने आणि जनशक्तीच्या जोरावर हे सगळं षडयंत्र हाणून पाडायचं आहे। यासाठी आमचं नियोजन असणार आहे आणि ह्यासाठीच आज आम्ही विचार करून पुढचं आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यावर विचार करावा, आणि जर सरकार विचार करून याच्यामध्ये स्वतःच्या वागण्यामध्ये बदल करत नसेल तर या ठिकाणी मी ह्या शासनाला आणि सरकारला आव्हान करतो की हिटलर हा सुद्धा टिकू शकला नाही, एवढा मोठा शक्तिशाली आणि एवढा मोठा क्रूर शासन करता तो सुद्धा टिकू शकला नाही तर दुसरं कोण टिकणार आहे? आणि म्हणून हुकुमशाही ही टिकाऊ नसते, टिकाऊ असते लोकशाही, आणि लोकशाहीचे मुळं पाळंमुळं पक्के व्हावेत हेच आमच्या आंदोलनाचं सूत्र आहे, ध्येय आहे, धोरण आहे। इथे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा एडियन।
भाभी इनको ना मेरे हाथ की मेथी तो बड़ी पसंद है। पता है मेथी की सब्जी में ना टमाटर डालने से इसका स्वाद और बढ़ जाता है। चलाना इसे। हाँ अरे भाभी गैस तो खत्म हो रहा है। लगता है जल्दी नंबर लगाना पड़ेगा। भाभी हाँ हमारे शहर में तो मोबाइल फोन से गैस सिलेंडर बुक हो जाता है। देखो ये ऐप है, आप कहो तो आपके लिए भी सिलेंडर बुक कर दूँ। गैस कनेक्शन तो हो गई आपके नाम पे। अरे तुम्हारे शहर वाले स्मार्टफोन का सिग्नल तोड़ गया। वैसे हमारे गांव में ना बिना इंटरनेट वाले फोन से भी गैस सिलेंडर की बुकिंग हो जाती है। बुकिंग ही नहीं, बिना इंटरनेट वाले फोन से यूपीआई द्वारा गैस का भुगतान भी हो जाता है। भारत गैस में आपका स्वागत है। कृपया प्रतीक्षा करें जब तक हम आपकी उपभोक्ता जानकारी प्राप्त करते हैं। हमारे पास आपका पंजीकृत उपभोक्ता नाम हिमानी माथुर है और आपकी बिलिंग राशि 982 रुपए है। रिफिल बुकिंग और भुगतान के लिए एक दबाएं। अगर आप किसी दूसरे उपभोक्ता नंबर के लिए बुकिंग करना चाह रहे हैं तो दो दबाएं। बढ़िया, हम आपके भुगतान के लिए आपको यूपीआई पेमेंट सर्वर पर स्थानांतरित कर रहे हैं। सफल भुगतान के बाद बुकिंग की पुष्टि हो जाएगी। देखो हो गया, बिना इंटरनेट वाले फोन से बुकिंग भी और पेमेंट भी। वैसे ना तुम भी ये नंबर याद रख लो, शहर में तुम्हारे स्मार्टफोन का सिग्नल फिर से उड़ गया तो काम आएगा। शफी खान, प्रोपराइटर, अंबर गैस एजेंसी, नजद, हेड पोस्ट ऑफिस, जूना बाजार। मजीद मालूमात के लिए मोबाइल नंबर 7747883663 8308437465 और 9143914371 पर रابطہ कायम करें। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, एमआरपी डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चेलीपुरा औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अप्पर पोलीस महासंचालक पदाचा दर्जा कायम राखण्यासाठी शहरात आणखीन 4 नवीन पोलीस ठाणी वाढविण्याची गरज असून नव्याने निर्माण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदाबरोबरच मनुष्यबळ भरण्याची गरज असल्याची बाब माजी अधिकाऱ्यांनी पोलीस स्थापना दिनी व्यक्त केली. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त औरंगाबाद शहर व ग्रामीण पोलीस दलात स्थापना दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना काळामध्ये पोलीस दलाने रस्त्यावर उतरून जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. त्याच दरम्यान शासनाच्या इच्छेनुसार औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांचं पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं करण्यात आलंय. पुढील काळात या पदाचा दर्जा कायम राहण्यासाठी शहरात 4 नवीन पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे. त्यानुसार करमाड पोलीस ठाण्याचं विभाजन करून शेंद्रा MIDC हे नवीन पोलीस ठाणं निर्माण करावं, चिकलठाणा पोलीस ठाण्याचा समावेशही आयुक्तालयाच्या हद्दीत करावा, वाळूज पोलीस ठाणे आणि ग्रामीणमधील बिडकीन पोलीस ठाण्याचं विभाजन करून रांजणगाव हे नवीन पोलीस ठाणं स्थापन करावे असा हा प्रस्ताव आहे. शहरात सध्या 2 परिमंडळं कार्यरत आहेत. शहराचा वाढता विस्तार, विविध औद्योगिक वसाहती आणि गुन्ह्यांचे प्रमाण या बाबी लक्षात घेऊन तेथे 3 परिमंडळे असावीत. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकरिता 1 आणि वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त गरजेचं आहे. याबरोबरच पोलीस निरीक्षक ते अंमलदार पर्यंत मनुष्यबळ भरण्याची आवश्यकता भासत आहे. माजी पोलीस अधिकारी जेम्स आंबिलठगे यांनी याविषयी एडियन सोबत बोलताना आपले मत व्यक्त केलंय. औरंगाबाद येथे अप्पर पोलीस महासंचालक हे पद निर्माण होऊन पोलीस आयुक्तालय अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहेत आणि एवढे मोठे अधिकारी किंवा अप्पर पोलीस महासंचालक असल्यानंतर त्यांच्यासाठी आणखी 2 ॲडिशनल CP आणि 1 जॉईंट CP त्यांच्या हाताखाली कार्यरत असतो आणि DCP ही अनेक लागतात. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनची संख्याही वाढवावी लागते आणि औरंगाबाद येथे ऑरिज सिटी, सेंद्रा, फुलंब्री ह्या भागापर्यंत हा भाग वाढवण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. जर ही पोस्ट कायम राहिली तर एवढे अधिकारी आणखी पोलीस दल 3,700 आज कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षाही आणखी 1,000-2,000 पोलीस दलही इथे कर्मचारीचीही आवश्यकता लागणार आहे. वास्तविक पाहता आपल्या औरंगाबादची लोकसंख्या ही जवळजवळ 22 लाख आहे आणि येथे अप्पर पोलीस महासंचालकाची जी नियुक्ती झालेली आहे ती योग्य आहे, परंतु त्यांच्या हाताखाली अधिकारी देणे गरजेचं आहे. शासनाने ते कार्य करायलाच पाहिजे आणि त्यामुळे म्हणजे जो ताण आहे पोलिसावर कार्य करण्याचा तो कमी होईल. त्यामुळे ह्या पोस्ट वाढवणं हे गरजेचं आहे. आजच्या या पोलीस दलाच्या स्थापना दिवसाच्या दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक समाज शुभेच्छा देतो. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी 12वी ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वरांचे दर्शन घेऊन त्यांनी श्री श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचीही भेट घेतली. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी भेट देऊन वेरूळ घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. देवस्थानातर्फे त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष शशांक टोपरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, विश्वस्त कुणाल दांडगे, व्यवस्थापक संजय नाना जोशी व देवस्थान कर्मचारी आदींची उपस्थिती होती. त्यांनी श्री श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरीजी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण पवार, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, रामानंद महाराज, शांतिगिरी महाराज वेरूळ येथे आश्रमाला तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून वेरूळ येथे असलेल्या आश्रमातील मंदिराला मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे खुलताबाद तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, राहुल निकुंभ, गणेश हजारी, संदीप निकम यांच्यासह जय बाबाजी भक्त परिवार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,
मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. 9 वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आरोग्यदायी हे वर्ष जावो आणि त्याच्याच बरोबर अजून कोरोनाचं संकट टळलं नाहीये. सगळ्यांनी काळजी घ्या, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लसीकरण आपल्या भागात कसं होईल याकडे लक्ष द्या आणि सतर्क रहा. सोमवारपासून औरंगाबाद शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरण मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन राज्याचे उद्योग, खनिज कर्म आणि मराठी भाषा विभाग तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी मयूरबन कॉलनीत येथील महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयामध्ये या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने हर घर दस्तक लसीकरण मोहीम आशा वर्कर्सच्या माध्यमातून राबवली जात असून ते काम करणाऱ्या आशा वर्करला मागील अनेक महिन्यापासून प्रशासनाने प्रोत्साहन आणि इतर भत्ते दिले नाही, ते भत्ते त्वरित देण्यात यावी अशी मागणी आशा वर्कर्स युनियन मार्फत करण्यात आली. जे काही घर घर दस्तक हा जो सर्वे आलेला आहे, या सर्वेला आशांना योग्य असा मोबदला मिळावा ही अशी मागणी होती. त्यातून त्यांनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि ती मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडू आणि महानगरपालिकेतून नक्कीच तुम्हाला चांगला असा म्हणजे मोबदला मिळेल असं आश्वासन त्यांनी आम्हाला. जवळपास 377 आशा आहेत आणि 6 गटप्रवर्तक होते. त्यातल्या 2 जणे रिझाईन झालेलं आहे. 4 गटप्रवर्तक आणि 377 आशा हे काम करतायत. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जेवढा काही कोरोनाचं काही काम केलेलं आहे ते आशांना एक उत्तम असं काम केलेलं आहे आशांनी. आणि त्या उत्तम कामाचा मोबदला म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की महानगरपालिकेतून जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथून त्यांना योग्य 300 रुपये पर डे प्रमाणे भत्ता त्यांना द्यावा असं त्यांना आम्ही मागणी केली. प्रोत्साहन भत्ता हा दिपाळीमध्ये मागच्या वर्षीचा जो काही 6000 रुपये तो प्रोत्साहन भत्ता त्यांनी दिपाळीच्या अगोदरच आम्हाला दिलेला आहे 2 दिवस अगोदर. आणि जो राहिलेला प्रोत्साहन भत्ता आहे त्याचं जे आरणी झालेलंच आहे आणि ते शासनाकडून लवकरच त्यांच्याकडे बजेट येईल. त्या बजेटची पूर्तता त्यांनी वेळोवेळी सूचना आणि नोटीस बजावण्यात येऊनही कर्मचारी वेळेवर मनपा वॉर्ड कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करीत त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. वॉर्ड अधिकारी ठारपे यांनी सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम वेळेवर येण्याच्या सूचना केल्या, नंतर नोटीस सुद्धा दिल्या, पण लेट लतीफ कर्मचारी काही वेळेवर येण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. अखेर नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधून प्रभाग वॉर्ड कार्यालय सिडको 6 वॉर्ड अधिकारी ए ठरपे यांनी सतत वॉर्ड कार्यालयात उशिरा हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वागत केलं. किमान यापुढे तरी वेळेवर हजर होऊन कर्तव्याची जाणीव व्हावी या अपेक्षेने झोन अधिकारी यांनी हा सांकेतिक सत्कार केलाय. महानगरपालिका नगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्यातील निवडक 81 शिक्षकांचा दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा संपन्न झाला. यात औरंगाबाद मनपा शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापिका आणि अन्य शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. दिल्लीतील मॉडेल स्कूल पाहणी व डायट दिल्ली यांच्याकडून विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात महाराष्ट्रातील विविध नगरपालिका व महानगरपालिका शाळेत शिकणारे 81 शिक्षक स्वखर्चाने दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर गेले होते. गेल्या 6-7 वर्षांपासून सुरू असलेल्या दिल्ली शैक्षणिक बदलाचा अभ्यास करणे व दिल्ली डायट येथे शैक्षणिक प्रशिक्षण घेण्यासाठी या 4 दिवसीय दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली शाळांचं मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर होताना राबविले जात असलेले विविध नवोपक्रम, विविध स्तरांवरील संरचना, जिल्हा शाळा रचना, भौतिक सुविधा, शिक्षकांचे परदेशातील प्रशिक्षण, गुणवत्ता विकास, अभ्यासक्रम विकास, पालक सहभाग विकास, व्यक्तिमत्व विकास, आनंददायी अभ्यासक्रम, देशभक्ती अभ्यासक्रम, मिशन बुनियाद, अध्यापन प्रक्रिया या आणि अशा अनोख्या गोष्टींविषयी मार्गदर्शन मिळालं. प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या सोबत संवाद साधून निरीक्षण करून विविध माहिती शिक्षकांना पाहावयास मिळाली. सरकारी शाळा अशा पण होऊ शकतात असा आत्मविश्वास इतर राज्यांच्या सरकारांना प्रशासनास देणारे संपूर्ण भारतासाठी आदर्शवत मॉडेल असणारे शिक्षण प्रशासन सरकार सरकारी शाळा पाहून शिक्षक नतमस्तक झाले आहेत. या दौऱ्यात नगरपालिका महानगरपालिका
शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, राज्य संघटक नवनाथ अकोलकर, राज्य महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके, ट्रस्ट अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य तथा औरंगाबाद मनपाचा नारेगाव शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापिका प्रिया सिंह आदी पदाधिकारी यात सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा बघूयात आजच्या ठळक घडामोडी. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेचा भाजपा कार्यकर्त्यांना चकवा. औरंगाबादेत भाजपा कार्यकर्त्यांनी रेल्वेचा सत्कार करून केले रवाना. केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची वेरूळ येथे भेट. ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी श्री श्री 108 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची घेतली भेट. पोलीस दलात मनुष्यबळ कमी तरी कामगिरी जोरात. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. हर घर दस्तक उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या आशा सेविका हक्काच्या भत्त्यापासून वंचित. मनपा प्रशासनाकडे केले निवेदन सादर. आता वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, बघत राहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN News.